राजाघाडीची एक सगळ्यात मोठी बातमी, कारण आता आमदारानंतर खासदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय. शिवसेनेचे खासदारही फुटण्यास सुरुवात झाली आहे. श्रीरंग बारणे, संजय जाधव हे शिंदेंच्या संपर्कात आहे. जवळपास 10 अधिक खासदार संपर्कात असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही शिवसेनेत फूट सुरू आहे. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, संजय जाधव, भावना गवळी यांच्यासह 10 अधिक खासदार संपर्कात आहेत. साम टीव्हीला सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर धक्के मिळायला सुरुवात झालेली आहे. एकापेक्षा एक धक्के आणि धक्क्यावर धक्के मिळताना पाहायला मिळत आहेत. आमदारानंतर आता खासदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. शिवसेनेचे खासदार फुटण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 18 पैकी 10 अधिक खासदार संपर्कात असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही शिवसेनेत फूट पडायला सुरूच आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा तर नंबर आहेच, मात्र श्रीरंग बारणे, जयंत जाधव, भावना गवळी यांच्यासह 10 अधिक खासदार संपर्कात आहेत. त्यामुळे नेमका आता शिवसेनेमध्ये कोण उरणार याची चर्चा सुरू झालेली आहे, कारण सगळेच जाऊन शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. सुमित सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुमित, आता खासदारही शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. खरं तर आमदार होतच होते, आमदारांमुळे सरकारला तर नक्कीच त्रास झाला असता किंवा सरकार पडणार आहे हे निश्चितच झालेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला आता खासदार देखील एकनाथ शिंदेंसोबत सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत शिंदे, भावना गवळी, त्यानंतरचे जाधव आहेत, बारणे आहेत, यांची नावं समोर येत आहेत. या व्यतिरिक्त आणखी 6 ते 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे आता फक्त आमदारच नाहीत तर खासदार देखील शिंदे गटात सामील होत असल्याचं समोर आलेलं आहे. याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होत असेल किंवा सगळ्यात जास्त कोणाला ह्याचा जर त्रास होणार असेल तो ठाकरे कुटुंबाला आहे. ठाकरे कुटुंबाची शिवसेना आहे, कारण ठाकरे कुटुंबावरती किंवा ठाकरे या अण्णावाभोवती आत्तापर्यंत शिवसेनेचं सगळं राजकारण फिरत होतं. पण गेल्या काही तासांपासून किंवा काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत सगळे आमदार जाऊ लागलेले आहेत. नगरसेवक पण जात होते, पण आता खासदार देखील एकनाथ शिंदेंसोबत जात आहेत. आणि ही 4 नावं आत्तापर्यंत समोर आले आहेत. आणखी 6 ते 7 खासदार त्यांच्या संपर्कात असून काही खासदार दिल्लीला आहेत आणि ते देखील आता गुवाहाटीमध्ये पोहोचणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. शिवसेनेला आता कारणमीमांसा देखील करण्यासाठी वेळ उरलेला नाही आहे. जे उरलेले खासदार आहेत त्यांना आता संपर्कात ठेवून स्वतःच्या ताब्यात ठेवणं फार शिवसेनेसाठी गरजेचं आहे. पण ते देखील कितपत यशस्वी होईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. कारण ज्या ज्या आमदारांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला ते सगळे आमदार एक एक करून गुवाहाटीमध्ये आता पोहोचत आहेत. तसेच आता खासदार देखील पोहोचू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये आता मोजून 4 ते 5 खासदार उरलेले आहेत जे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. उरलेले खासदार देखील आता एकनाथ शिंदेंसोबत जात आहेत. अगदी, त्यामुळे शिवसेनेसोबत कोण राहणार अशी आता चर्चा सुरू झालेली आहे, कारण आता जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राहणाऱ्यांची संख्या मोजायची सुरुवात आता झालेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण आता आमदार तर गेलेले आहेत, जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊन सामील झालेत. खासदार सुद्धा 10 जवळपास खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. म्हणजे खरी शिवसेना कोणती, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तर लोक जायला लागले आहेत, मात्र उद्धव ठाकरेंबरोबर कोण राहणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.